अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून महायुतीतला वाद हा आता विकोपाला गेला. शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृती शर्मा निवडणूक लढवणार असं शर्मा यांचं म्हणणं आहे, तर स्वीकृती शर्मांचा पक्षप्रवेश निवडणूक लढवण्यासाठीच झाल्याचंही शर्मांनी म्हटलं. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपचे ममूर्जी पटेल हे देखील इच्छुक आहेत. घर में बताने की जरूरत होती है कि हम खड़े रह रहे हैं, आपको सामने पूछती है. अगर मेरी पत्नी पार्टी में प्रवेश करती है, पार्टी प्रमुख के सामने प्रवेश करती है, तो पार्टी का काम करने के लिए थोड़ी प्रवेश करती है. टिकट ने लड़ने के लिए प्रॉमिस किया, इसलिए प्रवेश करते हैं, है कि नहीं? उसमें कोई दो राय नहीं है. अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघामधील महायुतीचा वाद हा आता विकोपाला गेलेला आहे. एकीकडं स्वीकृती शर्मा या शिंदेंच्या शिवसेनेकडून लढण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांनी दावेदारी केलेली आहे, तर दुसरीकडं मुरजी पटेल जे भाजपचे तिथले स्थानिक नेते आहेत ते सुद्धा लढण्याची तयारी करत आहेत, ते सुद्धा लढण्यासाठी इच्छुक आहेत. खरं तर ज्यावेळी पोटनिवडणूक झाली अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाची, आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यावेळी ऋतुजा लटके यांच्या विरोधातून लढण्यासाठी सुद्धा मुरजी पटेल यांनी तयारी केली होती, मात्र नंतर ही निवडणूक या निवडणुकीतून मुरजी पटेल यांनी माघार घेतली. प्रतिनिधी पंकज दळवी आपल्यासोबत जोडले गेलेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. पंकज, खरं तर अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघात आता महायुतीतला वाद विकोपाला गेल्याचं पाहायला मिळत आहे. ज्यावेळी पोटनिवडणूक झाली होती त्यावेळी सुद्धा मुरजी पटेल यांनी तयारी केली होती, आता सुद्धा मुरजी पटेल हे तयारी करतायत, तर स्वीकृती शर्मा सुद्धा इच्छुक आहेत, काय नेमकं घडतंय अंधेरी पूर्व मध्ये महायुतीमध्ये? साधारणतः 2-2.5 महिन्यापूर्वी जेव्हा स्वीकृती शर्मा यांनी प्रवेश केला तोपर्यंत महायुतीमधून मुरजी पटेल काका म्हणून या भागामध्ये ते प्रसिद्ध आहेत, ते निवडणूक लढणार हे स्पष्ट होतं. अमित साटम यांनी त्यांची जागा ते निवडणूक लढणार हे यापूर्वीच जाहीर करून टाकलेलं आहे, मात्र त्यानंतर स्वीकृती शर्मा यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि त्या तिकडच्या महायुतीमधल्या आणखीन एक दावेदार झाल्या. मात्र मुरजी पटेल यांनी तयारी सुरू केलेली आहे, त्यामुळे स्वीकृती शर्मा यांच्या वाट्याला म्हणजेच एकनाथ शिंदे यांच्या वाट्याला मतदारसंघ जाईल की नाही याबाबतीत शंका होती आणि त्यामुळे काल जेव्हा एका नवरात्र उत्सव मंडळाला प्रदीप शर्मा यांनी भेट दिली तेव्हा त्यांनी एक गंभीर वक्तव्य जे आहे ते केलेलं आहे, महायुतीच्या दृष्टीने गंभीर वक्तव्य केलं आहे. ते त्यात स्पष्टपणे म्हणतात की घरच्या लोकांना निवडणूक लढणारे सांगायची गरज नाही आहे, निवडणूक लढणार आहोत, माझ्या पत्नीनं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत पक्षप्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश केला, ते काही फक्त पक्षाचं किंवा पार्टीचं काम करण्यासाठी नाही तर निवडणूक लढवण्यासाठीच केलेलं आहे, त्यामुळे त्यांनी या मतदारसंघावरचा दावा विक्रांत अजूनही ठळकपणे जो आहे तो अधोरेखित केला आहे असं म्हणावं लागेल. जर का या कोणाच्या वाट्याला जाणार याविषयी जर का जायला गेलं तर पडद्यामागे काही घडामोडी गेल्या काही दिवसात घडल्या आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्वीकृती शर्मा आणि प्रदीप शर्मा बोलवून तुम्ही या जागेवरचा दावा सोडा, तुम्हाला दिंडोशी हा मतदारसंघ देण्यात येईल हे सुद्धा त्यांना सांगितलं होतं. मात्र स्वीकृती प्रदीप शर्मा यांची दिंडोशी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची फार तयारी दिसत नाहीये. जागा वाटपामध्ये दिंडोशी हा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिला जाईल अशी शक्यता आहे, त्यामुळे त्या मतदारसंघातून निवडणूक लढवा अशी इच्छा होती या मतदारसंघातून एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे गणेश शिंदे हे इच्छुक. त्यामुळे पुन्हा एकदा ती जर का जागा स्वीकृती शर्मा यांना दिली दिंडोशी तर पक्षांतर्गत वाद किंवा कलह वाढू शकतो, त्यामुळे अगदी खरं आहे पंकज. त्यामुळे एकतर अंधेरीची जागा जर स्वीकृती शर्मा यांना दिली तर मुरजी पटेल नाराज होतील, मुरजी पटेलांना दिली तर स्वीकृती शर्मा नाराज होतील, आणि दुसरीकडे तुम्ही जसं दिंडोशीचं समजावून सांगितलं, जर दिंडोशीमध्ये स्वीकृती शर्मा यांना उमेदवारी दिली तर गणेश शिंदे जे तिथले स्थानिक विभाग प्रमुख आहेत ते सुद्धा नाराज होण्याची शक्यता आहे. त्यामुळे महायुतीमध्ये आता नाराजी नाट्याला सुरुवात झालेली आणि ते आता विधानसभेच्या जागा वाटपापर्यंत असं सुरू राहील असं आपण म्हणू शकतो. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.